भाजप नेता चित्रा वाघ यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेतली. भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत ही पत्रपरिषद घेण्यात आली असून त्यांनी पत्रपरिषदेनंतर पीडितेला भेट देखील दिली आहे. भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या घटनेबाबत भाजप नेता चित्रा वाघ यांनी आज नागपूर दौऱ्यावर त्या आल्या असताना पीडितेची भेट घेतली असून अशा घटना राज्यात घडणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्या महिलेवर अत्यंत पाशवी पद्धतीने बलात्कार केला असल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर्सचं देखील कौतुक केलं आहे, कारण डॉक्टर आणि त्यांच्या टीमने महिलेची प्रकृती बरी होण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, याआधीही तुमच्या समोर आली आहे विविध केसेस घेऊन आणि आता आपण पाहिलं आहे की माणुसकीला शर्मसार करणारी अशी घटना पुन्हा एकदा भंडारा या ठिकाणी घडलेली आहे. एक 35 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत अतिशय निर्घृणपणे, ज्याला आपण पाशवी अत्याचार म्हणू शकतो, अशा पद्धतीचा पाशवी बलात्कार त्या महिलेवर त्या ठिकाणी झाल्याची दुर्दैवी आणि तितकी संतापजनक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या संदर्भामध्येच आज मी नागपूरला आले होते. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्या पीडितेची आम्ही भेट घेतली. माझ्यासोबत भेंडेजी, शिवानी, रितेश, डॉक्टर, हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली, चर्चा झाली. नक्की महिलेची परिस्थिती काय आहे या संदर्भात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मानसी श्री गिरीवार आणि डॉक्टर कांचन गोलावार आणि त्यांच्या सगळ्या टीमची त्या ठिकाणी भेट घेतली.